मित्रांनो नमस्कार, स्वागत है अपने सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चैनल वर। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये पहिल्या यादीत अपात्र ठरलेल्या व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी किंवा नियुक्तीसाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांच्या जागेवर मेरिट लिस्टनुसार पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे। माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सुद्धा ही यादी लागणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे। काही उमेदवारांनी टीईटी उत्तीर्ण नसूनही टीआयटीची परीक्षा दिली अशा उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीत बाद ठरविण्यात आले। सोबतच ज्या उमेदवारांनी अर्ज भरताना उल्लेख केलेली कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करू न शकल्याने त्यांना सुद्धा प्रक्रियेतून बाहेर टाकले गेले। तर काही उमेदवार इतरत्र नोकरी करत असल्याने रुजू झाले नाही अशा उमेदवारांची काही जिल्ह्यांमधील माहिती प्राप्त झालेली आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्या की प्रस्तुत यादी परिपूर्ण नाही, परंतु यावरून सर्व जिल्ह्यांचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। घेऊया जाणून अपात्र आणि गैरहजर उमेदवारांची यादी। सर्वप्रथम माहिती जिल्हा परिषद सांगलीची आहे। पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षण सेवक पदभरतीमध्ये सन 2019 प्रसिद्ध केलेल्या निवड यादीमधील कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरलेले गैरहजर असणारे व वेगवेगळ्या कारणांनी रुजू न होणाऱ्या मराठी माध्यम 1 ते 5 मधील उमेदवारांची प्रवर्गनिहाय सविस्तर माहिती। या ठिकाणी आपण बघू शकतो की सदर जिल्हा परिषदेला एकूण 481 उमेदवारांची यादी प्राप्त झाली। यामधील 473 उमेदवार हे हजर राहिले आणि यातीलही काही उमेदवार अर्थातच 8 उमेदवार हे गैरहजर राहिले। 473 उमेदवारांमधील 461 उमेदवार हे पात्र ठरले आणि 8 उमेदवार अपात्र ठरले, यामधील 4 प्रलंबित आहेत। एकूण 473 उमेदवार आणि स्वीकारलेले उमेदवार या ठिकाणी होते 437, न स्वीकारलेले उमेदवार 24, एकूण उमेदवारांची संख्या 461। यामधील रुजू झालेले उमेदवार अर्थात ज्यांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत असे उमेदवार या ठिकाणी होते 437। 437 उमेदवारांना नियुक्तीपत्रे तर मिळाली, परंतु यामधील काही उमेदवारांनी रुजू झाल्यानंतर सुद्धा राजीनामा दिला आणि काही उमेदवार या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये उपस्थित राहू शकले नाही, अशा उमेदवारांची संख्या आहे 33। आणि सध्या जिल्हा परिषदमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवारांपैकी 404 उमेदवार हे सध्या कार्यरत आहेत। म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की एका जिल्हा परिषदमधील आणि वर्ग 1 ते 5 साठी एकूण 77 उमेदवार अनुपस्थित होते अर्थातच नियुक्ती घेऊ शकले नाहीत। कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर उमेदवारांची लिस्टसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यामधील उमेदवार पहिला SEBC चा, त्यानंतर इमाव, भजब, इमाव, अनुसूचित जमाती, SEBC, अनुसूचित जमाती आणि नंतर अनुसूचित जमाती। सोबतच नियुक्तीसाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, यामधील पहिला उमेदवार इमावचा, त्यानंतर अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती, भज ड आणि त्यानंतरचे 4 उमेदवार अनुसूचित जमातीचे आहेत। यामधील नियुक्ती आदेश न स्वीकारलेले उमेदवारसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो। यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची संख्या खूप मोठी आहे। त्यानंतरची यादी आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेची। या महानगरपालिकेमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 24 उमेदवार उपलब्ध झाले होते आणि यामधील 19 उमेदवार हे हजर राहिले तर 5 उमेदवार गैरहजर होते। 19 उमेदवारांपैकी सर्वच्या सर्व उमेदवार पात्र ठरलेले आहेत, अपात्र यामध्ये कोणीही ठरलेले नाही। यामधील नियुक्ती स्वीकारलेले उमेदवार 16 आहेत आणि नियुक्ती न स्वीकारलेले उमेदवार 3 आहेत। आज एकूण 19 उमेदवारांनी या ठिकाणी नियुक्ती स्वीकारलेली आहे आणि आज शाळेवर रुजू आहेत। यामधील कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गैरहजर राहिलेला पहिला उमेदवार OBC चा, नंतर NTC, त्यानंतर NTC, VJA, त्यानंतर SEBC। नियुक्ती आदेश न स्वीकारलेले 2 उमेदवार SC चे तर 1 उमेदवार EWH चा आहे। त्यानंतरची माहिती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 99 उमेदवार पवित्र पोर्टलने शिफारस केलेले होते, यामधील 95 उमेदवार उपस्थित राहिले तर 4 उमेदवार या ठिकाणी अनुपस्थित राहिले। या 95 मधील 1 उमेदवार हा अपात्र ठरला तर 94 उमेदवार या ठिकाणी पात्र ठरले। 94 मधील नियुक्ती स्वीकारलेले उमेदवार आहेत 84 आणि नियुक्ती न स्वीकारलेले उमेदवार 10 आहेत।
या 84 मधील सुद्धा एक उमेदवार रुजू झालेला नाही आहे। सध्या रुजू झालेले उमेदवारांची संख्या आहे 83। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अपात्र आणि गैरहजर उमेदवारांची यादी आपण या ठिकाणी बघू शकतो। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचा अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।